कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी सारखी मुलगी तुमका शोधून सापडणार नाही, कळलं मा? हा पण आमचा लेख तो पण काय कमी नाही. कमी असतो तर ह्या कार्यक्रम झाला असता काय? आपण मग सांगा तुमच्या लेखीत काय काय गुण असतात? संस्कारी असा, मन मिळावू असा, चार चौघांमध्ये कसा उठायचा कसा बसायचा ता कळता, गावातले असा त्यामुळे गावात कसा राहायचा ता तिका माहिता, मोठी माणसं बोलत असतील ना तर नाक खुपसायचं नाही ह्या तिका कळता, कधी कुणावर आवाज चढून बोलणार नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुग्रणा सुग्रण कळला मा? वहिनीसारखे जा पाहुण्या पायांची उडबस करणारा हा, आणि सगळ्यात महत्वाचा काय हा तर आमची लेख हा ना घरातल्यांच्या मर्जीच्या बाहेर नाही हा, सगळ्यांचं ऐकता. मग आमचं लेख पण माझ्या मर्जीचं बाहेर नाही हा, पण कोणाक मदत हवी असेल ना तर लगेच धावून जाता. हा हा थोडा लाजाळू हा, पण तितको साधो पण हा, सगळ्या बाजू सांभाळून घेता, अगदी मेहनत या. हा कुणी पाहुणी हिली कि त्यांका परकेपणा जाणवू देत नाही, त्यांका घरात मिसळूक मदत करता. ते पाहुणी आहेत कि घरातली ते पण पाहुण्यांका जाणवत नाही. हा काळजी करणार हा, कमी बोलता पण लय माया करणार हा, काय नाही तुम्ही बोला. चला चला, तुमचा नाही माझा नाही, दिली आमची मुलगी तुम्हाला दिली. मग आमचं पोरगो पण तुमचं जावई झालो. चला म्हणजे आता रीतिरिवाजाप्रमाणे लग्न तर जुळलेला. सगळं जुळवलंय खरं, पण त्या दोघांना एकमेकांशी बोलायला तरी द्या. त्यांका जरा बाहेर जाऊन बोलूक देऊया ना. जा जा तुम्ही दोघांना एकांतात जाऊन बोला दोघा एकमेकांशी. हा जा जा जा. मी पण जाणार श्रींजल आणि निशिताई सोबत. तुझं काय आता मध्ये मध्ये? अगं हे बघ आता त्यांच्या मध्ये मध्ये यायचं नाही. हा निशी जा तुम्ही. जा 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 बिंदास जा, लाजताय काय? जावा जावा. अरे जा जा लाजा नका. लाजत जा. पण बाबा मला एक कळत नाही, आता मी दादाला भाऊजी म्हणायचं कि ताईला वहिनी म्हणायचं? टुगू काय आहे के बाय? माझे हात खूप मोठा प्रश्न आहे ना. एक काम करूया आपण, आपण दोघं जरा बाजूला जाऊया आणि ह्याच्यावर चर्चा करूया आणि हा प्रश्न सॉल्व्ह करून येऊया. ही ती दोघं काय बोलतात ते बघूया तरी. निशी तुझं मत काय आहे? तुला कसं काय सांगायचं मला खरंच काय कळत नाहीये. नाही कळतंय मला तुला कसं सांगू. मी नीरज सरांना हो म्हणाले. मी जर होकार नाही दिला तर तू दुखावली जाणार नाहीस ना?
पण नकार दिल्यावर दादा दुखावले गेले तर? दादा मामाला नकार कसा देणार? दादांची इच्छा कशी मोडणार मी? आणि घरातल्यांचं काय, त्यांना काय सांगायचं? उद्या मी या लग्नाला नकार दिला तर दोन्ही कुटुंबात वितुष्ट येणार नाही ना? ओवी, काय ग, कुठे हरवलीस? नाही, काय नाही. आणि हे काय, बासुंदी खाल्लीच नाहीस तू? कळतंय मला, हे सगळं खूप नवीन असेल ना तुझ्यासाठी. हे लग्न वगैरे जुळताना पहिल्यांदाच बघत असेल ना. श्रीनू आणि निशीची जोडी छान वाटते ना. ओवी, अगं खरंच खूप नशीबवान आहे मी की मला श्रीनू सारखा जावई मिळाला. एका आईला अजून काय हवं सांग. खरं सांगू, मी संध्याला भेटायला लंडनला आले होते ना, तेव्हा जेवढा आनंद झाला होता तेवढाच आनंद मला आज होतो. आज संध्या असायला हवी होती का हे सगळं बघायला? तू काही बोलत होतीस का? नाही, काही नाही. पण आता खूप धावपळ होणार आहे तुझी. आता घरात लग्न आहे म्हटल्यावर करवली तर हवीच ना? आणि निशीच्या लग्नात करवली तूच. हे घे, तुझ्या बहिणीच श्रीनू सोबत लग्न ठरल्याबद्दल हे. अभिनंदन. बोलतात काय? काय ऐकूच येत नाही. आहे, ऐकलंस मग? ताईला या वयात ऐकू येणं बंद झाला. अहो, ते काहीच बोलत नाहीयेत. बाय बाजे, म्हणजे आतापासूनच एकमेकांचा मनातला कळूक लागला की काय? असा तसा नाही रे. आणि ते दोघ जण जे काय बोलतील ते आपण कळणारच आगे नाही. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.